आता एखाद्या संख्येचा लॉग कसा बघायचा? समजा एक संख्या आहे 1, 2, 3, 4, 5. या संख्येचा लॉग बघत असताना पहिल्यांदा त्याची कॅरेक्टरिस्टिक बघायची. या संख्येची कॅरेक्टरिस्टिक 3 येईल, कारण या पॉईंटच्या इकडं 4 डिजिट्स आहेत, त्याच्यामधून एक मायनस, सो 3.0913 हा झाला त्याचा मँटिसा. आणि ही मँटिसाची व्हॅल्यू तुम्हाला लॉग टेबल बुकमधून बघावी लागेल. सो या संख्येचा हा लॉग झाला, या संख्येचा हा लॉग, या संख्येचा हा लॉग, अशा फॉर्मॅटमध्ये संख्या आली तर तुम्हाला अशा पद्धतीनं त्याचा लॉग लिहावा लागेल. एखाद्या संख्येचा अँटीलॉग कसा लिहायचा? अँटीलॉग लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा मँटिसाचा विचार करायचा, म्हणजे 0913 मँटिसा बघायचा लॉग टेबल बुकमधून. तो आपल्याला मिळेल 1, 2, 3, 4. आणि ही 3 जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती ॲडजस्ट करायची, म्हणजे 4 डिजिट्स नंतर पॉईंट द्यायचा. 1, 2, 3, 4, 4 डिजिट्स नंतर पॉईंट द्यायचा. सिमिलरली जर अशी संख्या असेल तर त्याचा अँटीलॉग कसा बघायचा? याचा मँटिसा एवढाच मिळेल 1, 2, 3, 4, बट 2 असल्यामुळे